सो वी आर मूविंग टू द सेकंड मॉड्यूल. आपण पहिलं मॉड्यूल कम्प्लीट केलं, ज्याच्यात आपण गव्हर्नमेंटचा रोल पाहिला, बरोबर. आपण बघितलं काय काय प्रकारे गव्हर्नमेंटला भरपूर सारी कामं करायला लागतात रिगार्डिंग जस्ट फायनान्शियल बिझनेस, आणि मग फायनान्शियल बिझनेस कसा वाढून वाढून एव्हरीथिंग आणि एनिथिंग बनू जातं. तुम्ही नाव काढा आणि ते सगळं गव्हर्नमेंटचं काम होऊन जातं, बरोबर ना. आता ही सगळी कामं करण्यासाठी, टू डू ऑल दीज वर्क्स, वी नीड मनी. विदाउट मनी वी कॅन डू एनिथिंग, राईट. म्हणजे आपल्याला पब्लिक रेव्हेन्यूची गरज असते, आपल्याला म्हणजे आपल्या सरकारला, बरोबर. आणि मग हा रेव्हेन्यू कलेक्ट कसा करणार, की गव्हर्नमेंट असं गुंड तर नाही आहे ना की प्रत्येकाच्या घरी गेले पैसे काढे पैसे काढ, असं नाही ना करू शकत. गव्हर्नमेंटला अतिशय लिगली पैसे घ्यावे लागतात लोकांकडनं. एक अतिशय फन थिअरी आहे, आणि मला नेमकं त्या थिअरीचं नाव आठवत नाहीये, पण दॅट इज, त्यांनी काय सांगितलंय, गव्हर्नमेंट इज अ रोईंग बँडिट. म्हणजे लेट मी सी, मला जर सापडली थिअरी तर आय विल शो यू. मॅन्सरॉल्सन नावाचा इकॉनॉमिस्ट होता, आणि त्याने ही थिअरी दिलेली होती, रोईंग आणि स्टेशनरी बँडिट्स. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचं एक अतिशय महत्वाचं प्रिन्सिपल. लेट्स सी द व्हिडिओ फॉर दॅट. लेट्स सी आपण काय बघू शकतो त्या. जरा थोडीशी इंटरेस्टिंग व्हाईल रिझ्युमिंग टू ओव्हर लेसन. व्हॉट वी कॅन से इज की, जर समजा मग हे बँडिट असं आपण म्हणतोय, रोईंग बँडिट आपण म्हणतोय, म्हणजे थिअरी म्हणतात, नॉट नेसेसरी आपण म्हणतोय, तर मग त्यांच्याकडे काहीतरी रस्ते असले पाहिजे जे लिगली आपल्याकडनं पैसे काढू शकतात, बरोबर. अदरवाईज सगळीकडे गुन्हेगारी झाली असते, पण तसं काही आलेलं दिसत नाही, बरोबर ना. आणि मग त्याच्यासाठी काय काय खटले लढवावे लागतात, त्यांना काय काय करावं लागतं, हे आपल्याला दिसून येतं हे पब्लिक रेव्हेन्यूचा प्रकार. ओके, बघा, पब्लिक रेव्हेन्यू रेफर्स टू द इन्कम ऑफ गव्हर्नमेंट फ्रॉम ऑल सोर्सेस. पब्लिक रेव्हेन्यू कन्सिस्ट ऑफ टॅक्सेस, रेव्हेन्यू फ्रॉम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज लाईक फाईन्स, फीज, गिफ्ट्स, ग्रांट्स, एटसेट्रा, बरोबर. पट्टाय तुम्हाला हे. पुढे जाऊया. द नेसेसरी पब्लिक रेव्हेन्यू इज ऑफकोर्स ड्यू टू द नीड्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे थोडक्यात पब्लिक एक्सपेंडिचर किंवा गव्हर्नमेंटचा खर्च भागवण्यासाठी जे इन्कम लागतं ते आपल्याला कुठून रेज करता येतं, म्हणजे गव्हर्नमेंटला पब्लिक रेव्हेन्यू मधनं. आणि कोणकोणते प्रकार सांगितले त्याचे, टॅक्सेस, करेक्ट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटीज मधून रेज होणारा पैसा म्हणजे फाईन्स, फीज, गिफ्ट, ग्रँट्स. आता ह्याच्यात टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू असे दोन प्रकार पडतात. आणि टॅक्स रेव्हेन्यूचा भाग जास्त मोठा असतो अर्थातच, आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा तसा कमी असतो. तर आपण असं बघू शकतो की गव्हर्नमेंटकडे सफिशियंट मनी असणं गरजेचं असतं, कारण अदरवाईज त्याची फंक्शन होऊ शकत नाही जी आपण मोठ्या वास्ट प्रमाणावर फंक्शन बघितली होती. आता या पब्लिक रेव्हेन्यूचे नक्की सोर्सेस काय आहेत, तर पहिली गोष्ट, आपल्याला दोन क्रायटेरियामधनं पब्लिक रेव्हेन्यू मिळतो. पहिला आहे टॅक्स रेव्हेन्यू, सेकंड पेजवर आहे मी, आणि दुसरा आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. सांगा मला पब्लिक रेव्हेन्यूचे दोन सोर्सेस काय. व्हेरी गुड, टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. व्हेरी गुड, करेक्ट, बरोबर. सो अकॉर्डिंग टू पीई टेलर किंवा टायलर, तुम्ही काही म्हणू शकता, टॅक्सेस आर कंपल्सरी पेमेंट्स टू गव्हर्नमेंट्स विदाउट एक्सपेक्टेशन्स ऑफ डायरेक्ट रिटर्न ऑर बेनिफिट टू टॅक्स पेयर्स. टॅक्सेस गव्हर्नमेंटला दिलेलं जाणारं असं कंपल्सरी, अंडरलाईन शब्द आहे कंपल्सरी, तुम्ही टॅक्सेस चुकवू शकत नाही. सो टॅक्सेस हे अशा प्रकारे कंपल्सरी पेमेंट आहे गव्हर्नमेंटला दिलेलं जाणारं, जे आपल्याला मी टॅक्स भरला याचा अर्थ माझ्यासाठी फायदा होईल असा डायरेक्ट रिटर्न मिळत नाही, तर ओव्हरऑल पब्लिक युटिलिटी म्हणजे समाजाची गुणवत्ता वाढण्यात त्याचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे समजा मी 2 लाखाचा टॅक्स भरला, 2 लाखावर टॅक्स भरला, 20,000 रुपये, तर तेवढेच्या तेवढे 20,000 रुपये माझ्यावर खर्च होतील असं म्हणता येतं का आपल्याला? नाही म्हणता येत ना. आपण असं म्हणू शकतो की ओके,
माझ्याकडनं असे 20,000 घेतले, मेहेककडनं 10 घेतले, तुझ्याकडनं 10 घेतले, तुझ्याकडनं 5 घेतले, तुझ्याकडनं 17 घेतले, असे सगळे कलेक्ट मिळून मिळून गव्हर्नमेंटला जे पैसे मिळाले, तर हे सगळे पैसे जे होतील ते मिळून मे बी रस्ता बांधला जाईल, मे बी शाळा बांधली जाईल. पण म्हणजे मला 20,000 शिक्षण मिळेल का? मी एकला 10,000 मिळेल का? असं काही नसतं. सगळ्यांना समान पब्लिक गुड, रिमेंबर, सगळ्यांना समान अधिकार, हे काल आपण बघितलं होतं. सो टॅक्स रेव्हेन्यूचं डायरेक्ट रिटर्न किंवा बेनिफिट्स आपल्याला टॅक्स पेअरला मिळत नाही, पण इनडायरेक्ट बेनिफिट्स नेहमी मिळतात. सो तुम्हाला लक्षात आलं आता टॅक्सेस म्हणजे काय ते? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बरेच वेळा ऐकलेला शब्द आहे, पण टॅक्सेस म्हणजे ऍक्च्युली कसे तयार होतात, काय विचार केला जातो. आपण असं नाही एवढंच ऐकतो की पुरुषांसाठी काय 2,50,000 वर तुमचं हे केलं तर 10%, म्हणजे असं असं ऐकतो. स्त्रियांसाठी 5%, मग 3,00,000 वर गेलं तर 10%, जे काही 10, 15, 20 तुमच्या ज्या ज्या टॅक्स स्लॅब पडत जातात, ज्या तुम्हाला यावेळी विचारात घ्यायच्या आहेत, यावेळी जेव्हा बजेट येईल तेव्हा तुम्ही मला सांगणार आहात हे सगळं. तुम्ही त्या दिवशी बसून बजेट ऐकणार आहात सगळं, आणि त्याच्यानंतर मला सगळं दुसऱ्या दिवशी डिटेल्स सांगणार आहात. मला कळले पाहिजेत तुम्ही ऐकलं की कधीतरी. मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांनी कधी पार्लमेंटरी हिअरिंग ऐकलंय का, राज्यसभा किंवा लोकसभा टीव्ही असतो बघा. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, अतिशय त्याला संसदीय प्रोसेस म्हणतात, की तुम्हाला सगळा प्रश्न विचारायचा असेल तरी परवानगी घ्यावी लागते. हा म्हणजे खुर्च्या बेरच्या तोडणं फोडणं हा प्रकार वेगळा आहे, मी त्याच्याबद्दल तिकडे जात नाही, पण ऍज अ प्रोसेस इट इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. शून्य प्रहर आणि असे वगैरे वेगवेगळे त्यात गोष्टी असतात, आणि तुम्ही जे मांडता नको नको करू नये तसं, तुम्ही जे मांडता ते कुठेतरी खूप चांगल्या प्रकारे समोरची व्यक्ती तुमचे प्रश्न, मे बी त्यांचा पॉलिटिकल अजेंडा असेल कुठलाही, पण ज्या प्रकारे मांडते मग त्या प्रकारे ती सगळ्यात भारी गोष्ट. म्हणजे टाळ्या वाजवतात ते कधी हाताने टाळ्या वाजवत नाही, तर ते बेंचवर त्यांच्या टाळ्या देतात असं. सो एक पार्लमेंटरी सेशन म्हणून खरं तर आत्ता चालू आहे, म्हणजे ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते बघायला हरकत नाही. लोकसभा राज्यसभा लाईव तर ह्याच्यात पण दिसतं युट्यूबवरती, त्यामुळे नक्की आपलेच प्रश्न मांडत असतात ना तिथे लोक, मग बघायला काय हरकत आहे कधीतरी. बाकी तर आपण इतक्या सगळ्या गोष्टी 5 मिनिट्स आर्ट क्राफ्ट गेम्स आणि हे बघतच असतो, एक दिवस हे बघितलं तर काय हरकत आहे ना. ओके, सो टॅक्स रेव्हेन्यू, अ फंड रेस्ड थ्रू द व्हेरियस टॅक्सेस इज रेफर्ड ॲज टॅक्स रेव्हेन्यू. वेगवेगळ्या सोर्सेसमधनं टॅक्सच्या फॉर्ममध्ये जेव्हा पैसा कलेक्ट केला जातो वी कॉल इट टॅक्स रेव्हेन्यू. इट इज रेव्हेन्यू अर्न्ड बाय गव्हर्नमेंट थ्रू इम्पोजिशन ऑफ व्हेरियस टॅक्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस लोकांवरती इम्पोज करून, लेवी करून हा टॅक्स रेव्हेन्यू अर्न केला जातो. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड मेजर सोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू. अतिशय महत्वाचा असा पब्लिक रेव्हेन्यू सोर्स आहे. Taxes are compulsory contribution imposed by the government on its citizens to meet its general expenses incurred for common good without any corresponding benefits to the taxpayer. म्हणजे पुन्हा सेम मगाशी जे सांगितलं तसं, मी कदाचित तुमच्या सगळ्यांकडून टॅक्स कलेक्ट केला ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून, तरी मी कदाचित इथेच हॉस्पिटल बांधायला घेणार नाहीये. मे बी हॉस्पिटल राजस्थानमध्ये बांधलं जाईल, कुठेतरी पॉंडिचेरीमध्ये बांधलं जाईल, पण गव्हर्नमेंटकडून पब्लिक युटिलिटीचं काम होईल. इथे कदाचित हॉस्पिटल नाही बांधलं जाणार, मे बी रस्ता बांधला जाईल, मे बी शाळा बांधली जाईल, आणि म्हणून मग ते गव्हर्नमेंटला आपल्या मागण्या सांगणं आणि त्या करून घेणं, याच्यासाठी कुठेतरी आम्ही टॅक्सचे पैसे भरलेत म्हणून आमदार आणि खासदारांचं काम असतं की आपल्या आपल्या प्रदेशाचे प्रश्न हे तिथे मांडणं, की आम्ही टॅक्स तर भरला आहे ना, मग आता हे आमचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह कर. ओके, म्हणजे उगाचच जाऊन तिथे पार्लमेंट भरून ठेवायची, जागा रिकाम्या आहेत म्हणून माणसांना जाऊन बसवायचं, असा काही उद्देश नाहीये त्यामागे. तर ते त्या प्रदेशाचं रिप्रेझेंटेशन करतात. आज जर रत्नागिरीचे खासदार असतील तर रत्नागिरीचे खासदार मीन्स की ते रत्नागिरीची समस्या ही दिल्लीपर्यंत पोहोचवते, म्हणजे अगदी तिथे, कारण जिथे रत्नागिरीचे खासदार बसतात तिथेच पंतप्रधान बसतात, तिथेच अर्थमंत्री बसतात, आणि तिथेच सगळे महत्वाचे मंत्री आणि काम करणारे लोक बसतात, अगदी अपोजिशन सुद्धा, बरोबर ना, एकाच पार्लमेंटमध्ये. मग त्यांनी मांडलेला एखादा प्रश्न हा आपोआप या निर्णय घेणाऱ्या लोकांच्या कानावर पडतोच, आणि त्यावर काहीतरी तोडगा देणं हे त्यांचं काम असतं एकदा तिथे प्रश्न मांडल्यावर. ही प्रोसेस अत्यंत लोकाभिमुख आहे जर ती चांगली चालली तर. असा विचार करा, दर 6 महिन्यांनी सेशन्स होतात,
बरोबर ना. मग त्या 6 महिन्यातले प्रश्न खासदारांनी तिथे मांडायचे असतात किंवा आमदारांनी. आमदारांनी म्हणजे आपल्या विधानसभेत किंवा आपण ज्याला म्हणतो राज्यासाठी असलेलं पार्लमेंट. ओके. सो टॅक्स रेव्हेन्यूचे किंवा टॅक्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स काय आहेत ती बघूया. व्हेरी इझी. पहिलं, इट इज इम्पोज्ड स्टॅच्युटरीली बाय पब्लिक ऑथॉरिटी ऑर गव्हर्नमेंट. अतिशय कायद्याच्या कक्षेत राहून. आणि तुम्हाला मजा माहिती असेल तर असा एकच ऍक्ट आपल्याकडे जो दरवर्षी नव्याने रिन्यू होतो, दॅट इज अ बजेट ऍक्ट. दरवर्षी बजेट हे एका ऍक्टने बनवलं जातं. सो समजा 17-18 बजेट असेल, सो दॅट इज द बजेट ऍक्ट 17-18. पुढच्या वेळी बजेट ऍक्ट 18-19 असं होत जातं. सो दरवर्षी रिन्यू होतो. दुसरं, टॅक्स इज कंपल्सरी पेमेंट टू बी पेड बाय सिटीजन्स हू आर लायबल टू पे इट. हेन्स रिफ्युजल टू पे टॅक्स इज पनिशेबल बाय ऑफन्स. म्हणून मग त्या इन्कम टॅक्सच्या रेड पडल्या वगैरे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. कारण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने टॅक्स भरला नाहीये, चुकीचे डॉक्युमेंट सादर केलेत वगैरे असं काही असेल तर. द नेक्स्ट वन इज देर इज नो डायरेक्ट क्विड प्रो को. काय? क्विड प्रो को बिटवीन टॅक्स पेयर्स अँड द पब्लिक ऑथॉरिटीज. This means taxpayers cannot claim reciprocal benefits against tax paid. म्हणजे मगाशी जे आपण बघितलं की मी जर समजा 200 रुपये टॅक्स भरलाय तर त्याच 200 रुपयाचा सरकारने मला फायदा दिला पाहिजे असं म्हणणं म्हणजे क्विड प्रो को. मी जितकं दिलं, प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन जी असतात मार्केटमध्ये, मी गेले 200 रुपये दिले आणि 200 रुपयाचे गहू घेऊन आले. सो दॅट इज अ क्विड प्रो को. पण टॅक्सेस हे क्विड प्रो को नाही दिलेला. देर इज नो डायरेक्ट क्विड प्रो को बिटवीन टॅक्स पेयर्स अँड पब्लिक ऑथॉरिटी. दिलेल्या पैशाचाच रिटर्न मिळेलच नाही, कधी कधी जास्त पण मिळतो. असा विचार करा, कितीतरी लोक टॅक्स पे करतच नाही आहेत की इन्कम टॅक्स जीएसटी भरतो, आपल्याला भरावाच लागतो. आपण जी वस्तू घेतो तिच्यात आपोआपच जीएसटी ऍड करून येतो. बरोबर ना? काय जीएसटी म्हणजे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर ना? तो आपोआपच येतो, आपल्या एमआरपी मध्येच ऍड करून येतो. सो आपण भरतोच होतो. पण इतर गोष्टींच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता नाहीये. बरोबर ना? आपण इन्कम टॅक्स जरी भरला नाही, आता तुम्ही भरताय का इन्कम टॅक्स? पालक नाही. तुम्ही भरताय का इन्कम टॅक्स? नाही. पालकांच्या खांद्यावर बसायची वेळ हळूहळू आता संपायला लागली. आता आपल्यासाठी बघायचं. मग तुम्ही भरत नाही आहात तरी गव्हर्नमेंटकडून रस्ता मिळतो ना चालवायला गाडी, किंवा पेट्रोल अवेलेबल तर करून दिलं जात आहे तुमच्याकडे, किंवा काहींकडे पाण्याची सोय नळ येत असतील काहींकडे. तुम्ही जर शहरात राहत असाल तर शहरात नळाने पाणी येतं, हे तर होतंय. कसं काय? तुम्ही तर टॅक्स नाही भरला. म्हणून टॅक्सेस कसे? नो क्विड प्रो को. देवाणघेवाण नाहीये, सगळ्यांसाठी समान. एव्हरी टॅक्स इन्वॉल्व सम सॅक्रिफाईस ऑन द पार्ट ऑफ टॅक्स पेअर. प्रत्येक तुम्ही 1 रुपया जरी टॅक्सचा भरलात, इट इन्वॉल्व सॅक्रिफाईस. कारण आपण आपल्या खिशातला पैसा काढून देतो. बरोबर? ऑन द पार्ट ऑफ टॅक्स पेअर, ऍज अ पेअर तुम्हाला तो ते सॅक्रिफाईस करायला लागतात. अ टॅक्स इज लेव्हिड ऑन लेव्हिड टू मीट पब्लिक स्पेंडिंग इनकर्ड बाय द गव्हर्नमेंट इन जनरल इंटरेस्ट ऑफ द नेशन. इट इज पेमेंट फॉर इनडायरेक्ट सर्व्हिस टू बी मेड बाय A tax is levied to meet public spending incurred by government in the general interest of nation. It is payment for an indirect service to be made by government to the community as a whole. म्हणजे ओव्हरऑल देशाच्या हितासाठी, वेलबिईंग साठी, नॅशनल इंटरेस्ट मध्ये हे झालेली टॅक्स पेईंग ही झालेली गोष्ट असते आणि त्याची सर्व्हिस ही कम्युनिटीला पूर्ण मिळते. असा विचार करा की कुठेतरी काल आपलं पण मोठं नुकसान झालंय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्या एवढे इतक्या मोठ्या पदावरचे आर्मी ऑफिसर आणि त्यांचं कुटुंब, आणि असं आपण म्हणू शकतो की त्याच्या बरोबरीने इतरही लोक, 13 लोक यांना त्यांचा जीव गमवायला लागला. आता ते हेलिकॉप्टर जे होतं, ते हेलिकॉप्टर हे आर्मीसाठी वापरलं जाणारं हेलिकॉप्टर होतं. आर्मीसाठी जे टॅक्स पेईंगचे पैसे जातात ते आपणच भरले. म्हणजे इट इज अ ड्युअल नुकसान आपल्यासाठी विचार केला तर, जे टॅक्स पे करतात किंवा असं, देशाचा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत शूर माणूस
जाणं आणि असे अनेक शूर माणसं त्यात होती. सो दॅट इज अ ह्यूज 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 लॉस अँड आय एम रिअली सॅड फॉर इट. आपण सगळेच सॅड आहोत त्यासाठी. आणि ह्याच्या बरोबरीने एका प्लेनचं नुकसान होणं जी पब्लिक प्रॉपर्टी आहे आर्मीसाठी वापरली जाणारी. अगेन कम्पेअर्ड टू द फर्स्ट वन दुसरं नुकसान हे फार कमी आहे. पण उदाहरण देताना मला असं सांगायला लागेल की अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या टॅक्स पेईंग रिजिमचा भाग असतात त्या कुठेतरी मग तुम्ही असा विचार करा म्हणून की नेहमी बसेस जाळल्या जातात रोडवर आंदोलन करताना, किंवा गार्डन्स उद्ध्वस्त केली जातात, बिल्डिंग फोडल्या जातात, सरकारी ज्या काही गोष्टी असतात. टेक्निकली आपण आपलेच पैसे घालवत असतो कारण आपल्याच पैशातून बसेस बनवल्या जातात, बसेस रस्त्यावर आणल्या जातात. येत आहे लक्षात? आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलनकर्त्यांना पण हा विचार पाहिजे की रादर दॅन जाको मग करायचीच आहे तर एक 100-100 रुपयाच्या नोटा घ्या, शेकोटी पेटो आणि घाला त्या, ती सोपी गोष्ट आहे रादर दॅन डुईंग दॅट. पण त्यात म्हणजे माणसांना पण हानी होते आणि प्रॉपर्टीलाही हानी होते की जी ऍक्च्युली आपल्याच पैशातून उभी राहिली. आणि कसं होतं खूपदा की जे टॅक्स पे करत असतात, आणि दॅट इज ऑलवेज द कम्प्लेंट अबाउट इट, जे टॅक्स पे करत असतात ते कधीच खूप कमी वेळा झाडपोळीला उतरतात. पण रादर जे भरतच नसतात ते झाडपोळ करतात. मग तर असं म्हटलं पाहिजे की जर आम्ही टॅक्स भरत असू तर आमची प्रॉपर्टी टेक्निकली क्विड प्रो को जर असतं तर आमची जी प्रॉपर्टी आहे ती आपलं घर जाळलेलं चालेल का कुणी? आपली गाडी नाही. तसंच आहे, मी भरलेला टॅक्स मधनं एसटी घेतली गेली आहे, मी भरलेला टॅक्स मधनं रस्ते बनवले गेले, तुम्ही तोडता कसं ते? येत आहे लक्षात? सो टॅक्स इज बेस्ड ऑन इन्कम अँड ऑन कमोडिटी. सो आयदर वे तुम्ही माणसाच्या इन्कमवरती टॅक्स बसवू शकता, विच इज कॉल्ड इन्कम टॅक्स, और अ कमोडिटी टॅक्स, एखाद्या कमोडिटीवर टॅक्स बसवू शकता. आजकाल वेगवेगळ्या प्रकारे टॅक्सेस बसवले जातात. म्हणजे हे जस्ट फेअरली एक स्टेटमेंट आहे. आजकाल माणसावरती टॅक्स बसवले जातात, एज्युकेशनवर टॅक्स, लाईक यू से इट वी हॅव टॅक्स फॉर इट. ओके, देन टॅक्स पेअर इज टॅक्स इज पेएबल रेग्युलरली रेग्युलरली अँड पिरियॉडिकली ॲज डिटर्माइंड बाय टॅक्सिंग ऑथॉरिटी. सो आयदर वे तुम्ही जर म्हटलं इन्कम टॅक्स दर दिवशी भरायला लागतो का? नाही, तुम्हाला एक वर्षाने भरायचा असतो तो दर फायनान्शियल इयरमध्ये. जीएसटी आपण दर वर्षाने वगैरे भरतो का? जे लोक बिझनेसमन आहेत त्यांना मंथली बेसिसवरती भरायला लागतो. आपण जे लोक कन्झ्युमर म्हणून, तर ते लोक डायरेक्टली जेव्हा वस्तू खरेदी करतात तेव्हा भरू शकतात. म्हणजे आयदर वे टॅक्स आपण पिरियॉडिकली पे करू शकतो किंवा मंथली बेस, म्हणजे तुमच्या काय म्हणू, रेग्युलरली पे करू शकतो त्या नियमांप्रमाणे, दॅट इज ऑथॉरिटीने सांगितल्याप्रमाणे. सो गव्हर्नमेंट दोन प्रकारचे टॅक्सेस कलेक्ट करतं. अगेन अतिशय महत्वाचा मुद्दा जो तुम्हाला अनेक वेळा प्रश्नांमध्ये येऊ शकतो, आणि कुठल्याही प्रकारचा, ऑनलाईन ऑफलाईन कशी होऊ दे तुमची परीक्षा, प्रत्येक ह्याच्यात तो येऊच शकतो असा वाला मुद्दा. दोन प्रकारचे टॅक्सेस गव्हर्नमेंटकडे असणे, म्हणजे इम्पोज करण्याची शक्ती असते. त्यातला एक असतो डायरेक्ट टॅक्स, दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. ओके, पुढच्या वर्षात टीवायच्या तुम्हाला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असे दोन सब्जेक्ट आहेत. सो इट इज लाईक तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला डायरेक्ट टॅक्स आहे, दुसऱ्या सेमिस्टरला इनडायरेक्ट टॅक्स आहे. मग आता बेटर आहे ना, तुम्ही आत्ताच जर समजा त्याच्याविषयीची माहिती समजून घेतली तर पुढच्या वर्षी जाताना थोडीशी तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये काय ते असेल, मग तुम्ही पुढे जाऊन कंटिन्यू करू शकता. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणते, थोडंसं सेल्फ प्राऊड असं म्हणू आपण, की कुठलाही ई कॉमर्सचा सब्जेक्ट घ्या, द बेसिस कम्स फ्रॉम द इकॉनॉमिक्स. कुठलाही अकाउंट्स घ्या, अकाउंट्सचे जे सगळे प्रिन्सिपल आहेत, या डेफिनेटली अकाउंट इज अ बुक कीपिंग इन अ वे. तुम्ही कशा प्रकारे ते मेंटेन करताय सो दॅट देअर विल बी अकाउंटन्सी आणि ट्रान्सपरन्सी. पण ती बुक कीपिंग का करायचं आहे याची थीम ही इकॉनॉमिक्समधनं सुरू होते. कॉमर्स किंवा असे सब्जेक्ट घ्या, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, मी नेहमी ऐकल्यात त्या आपल्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन तिथे सुरू होणाऱ्या गोष्टी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, त्याचा कुठेतरी हे तुमच्या ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगमध्ये जातो. तुम्हाला पुढे जाऊन टीवायमध्ये मार्केटिंग रिसर्च असा सब्जेक्ट असतो, दॅट इज अबाउट रिसर्च. रिसर्च अगेन स्टार्ट फ्रॉम द व्हेरी कोर ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, म्हणजे या प्रकारचा मार्केटिंग रिसर्च जो आपण म्हणतो ते वेगवेगळ्या प्रकारे. सो मला वाटतं इट्स अ प्राऊड थिंग फॉर मी की टू से की तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घ्या, वी स्टार्ट फ्रॉम व्हेरी कोर ऑफ इकॉनॉमिक्स. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणत असते की इकॉनॉमिक्स समजून घ्या
आणि एकदा त्याच्यामागचं लॉजिक समजलं की तुम्हाला बाकी सब्जेक्ट समजायला सोपे जातात. असो, तर आता डायरेक्ट टॅक्समध्ये आपल्याला इट इज रेव्हेन्यू अर्न बाय द गव्हर्नमेंट थ्रू इम्पोजिशन ऑफ टॅक्स ऑन इन्कम अँड वेल्थ. इन्कम आणि वेल्थ ह्या दोन्हीतही फरक आहे बरं का, आपल्याला तो माहिती नसतो. इन्कम याचा अर्थ रिकरिंग इन्कम, तुम्हाला जे मिळत राहतं, सॅलरीमधनं मिळतं, वेजेसमधनं मिळतं, रेंटमधनं मिळतं, सो दॅट इज द इन्कम. पण वेल्थ म्हणजे काय, तर संपत्ती. उत्पन्न आणि संपत्ती असे दोन शब्द आहेत. संपत्ती म्हणजे माझ्याकडे ना 400 एकरची जमीन आहे, 30 तोळ्याचे दागिने माझ्याकडे नाही आहेत बरं का ऑफिशियल, मी तुम्हाला उदाहरण देते. सो 400 एकरची जमीन आहे, 30 तोळ्याचे दागिने आहेत, माझ्या पुरखों की पुरखों की जायदाद 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 टाइप मध्ये जे असतं ना, किंवा आफ्रिकेतल्या काकाकडून मिळालेली वगैरे टाइप्स मध्ये ते. सो दॅट इज, दॅट कम्स अंडर वेल्थ. वेल्थ इज अ व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट ऍज कम्पेअर्ड टू इन्कम. आणि म्हणून गव्हर्नमेंट वेल्थवरही टॅक्स लावतं आणि इन्कमवरही टॅक्स लावतं. खरं तर थोडंसं चुकीचं आहे ना, पैसे माझे, कमवणार मी किंवा मिळवणार मी, टॅक्सेस कोणाला द्यायचा, गव्हर्नमेंट. पण गव्हर्नमेंट बिईंग पार्ट अँड पार्सल ऑफ अस, आपण गव्हर्नमेंट बनवलंय लोकशाहीच्या माध्यमातून, तर इट इज अवर ड्युटी टू रन द गव्हर्नमेंट इन अ वे. ओके, सो इट इन्क्लूड्स पर्सनल इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. ओके, वेगवेगळे प्रकार आहेत ते, सॉरी डायरेक्ट टॅक्स आहे. पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे काय, हा एक डायरेक्ट टॅक्स आहे विच इज लेव्हिड ऑन इन्कम ऑफ अ पर्सन, प्रत्येक माणसाच्या इन्कमवरती. सो लाईक माझं इन्कम जर 20,000 रुपये असेल तर 20,000 रुपयावरती 10% इन्कम टॅक्स म्हटल्यावर मला 2,000 रुपये सरकारला द्यावे लागणार. इट इज लेव्हिड ऑन द नेट इन्कम अर्न्ड अॅन्युअली. आता नेट इन्कम म्हणजे काय, सगळे खर्च जाऊन उरलेलं इन्कम. इट इज प्रोग्रेसिव्ह इन नेचर, दॅट इज रेट ऑफ टॅक्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इन्कम. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर जसं जसं ज्याचं इन्कम वाढेल तसा तसा त्याचा टॅक्स पण वाढणार. सो दॅट इज प्रोग्रेसिव्ह. येत आहे तुमच्या लक्षात प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय ते. गो अप द लॅडर, तुम्ही जास्त जास्त श्रीमंत व्हा, तुम्हाला जास्त जास्त टॅक्स भरायला लागेल. थोडं अनफेअर वाटतंय, उलट बघा, तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला टॅक्स कमी भरायला लागेल किंवा नन, तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. ह्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. का, पण श्रीमंत लोकांकडे ती ॲबिलिटी आहे टॅक्स पे करण्याची, मे बी गरीब लोकांकडे ती नसते म्हणून. सो अशा प्रकारे जेव्हा इन्कम वाढतं तेव्हा जेव्हा टॅक्स वाढतो तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचा टॅक्स म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टॅक्स. येईल लक्षात, ही कन्सेप्ट आहे कारण आपल्याला पुढे. द नेक्स्ट वन इज कॉर्पोरेट टॅक्स. इट इज डायरेक्ट टॅक्स लेव्हिड ऑन टॅक्सेबल इन्कम ऑफ फर्म्स ऑर कंपनीज. द टॅक्सेबल इन्कम ऑफ फर्म्स ऑर कंपनीज इज कॅल्क्युलेटेड आफ्टर डिडक्टिंग बिझनेस एक्सपेन्सेस फ्रॉम टोटल इन्कम. सो कॉर्पोरेट टॅक्स हा जनरली त्या फर्म्सवरती ठेवला जातो, कंपनीजवरती. आणि कसा, त्यांच्या सगळ्या एक्सपेन्सेस हे जेव्हा त्यांच्या इन्कममधनं वजा होतात तेव्हा उरलेले जे अमाऊंट असते त्याच्यावर टॅक्स होतो, थोडक्यात त्यांच्या प्रॉफिटवरती टॅक्स असतो. येत आहे लक्षात. दिस टॅक्स निडेड टू बी पेड बाय द एम्प्लॉयर इन ॲडिशन टू इन्कम टॅक्स. त्याला स्वतःचा इन्कम टॅक्स भरायला लागतोच, पण बिझनेस ओनर म्हणून कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा भरायला लागतो. ओके, फ्रिंज बेनिफिट टॅक्स, आता हा कोणता आहे बघूया. इट इज द टॅक्स दॅट एम्प्लॉयर हॅज टू पे इन लिव ऑफ द बेनिफिट्स दॅट आर गिव्हन टू हिज एम्प्लॉईज. कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स एम्प्लॉईजना दिले गेलेत याच्यावरती त्या एम्प्लॉयरला टॅक्स भरायला लागतो. सो लाईक मी जमसा एम्प्लॉयरला वायफाय अलाउन्स दिलाय, एम्प्लॉईला माझा, मी बिईंग एम्प्लॉयर, वायफाय अलाउन्स दिलाय, नंतर त्यांना फूड अलाउन्स दिलाय, कॅबसाठी अलाउन्स दिला, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, तर या सगळ्यावरती जे बेनिफिट मी एम्प्लॉईजना दिले त्याच्यावरती मी गव्हर्नमेंट टॅक्स लावतो, त्याला कुठला म्हणतात, फ्रिंज बेनिफिट टॅक्स. दिस टॅक्स नीडेड टू बी पेड बाय एम्प्लॉयर इन ॲडिशन टू हिज इन्कम टॅक्स. मग मला सांगा, अशा प्रकारचं जर बिहेवियर असेल तर एम्प्लॉईजना जास्त फॅसिलिटी दिल्या जातील का रे, नाही ना. याला डिरोगेटिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं किंवा डिग्रेसिव्ह टॅक्स, आणि ह्याने कुठेतरी हित कमी होतं म्हणून. ओके, सो हे झाले डायरेक्ट टॅक्सेस, आपण तीन बघितले बरोबर, कोणते कोणते, पर्सनल इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि फ्रिंज बेनिफिट टॅक्स. पुढचा पार्ट पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके. Thank you.